दैनंदिन जीवनात गुळाचा वापर हितकारक पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे प्रतिपादन मलिकवाड येथे जागरी प्रकल्पाचा शुभारंभ. सध्या दैनंदिन आहारात रसायन मिश्रित पदार्थाचा वापर वाढला आहे. यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत आणि ही बाब भविष्यकाळात चिंताजनक असून सेंद्रिय शेतीकडे भर देण्याबरोबरच साखरेपेक्षा आहारात गुळाचा वापर केल्यास आरोग्यास हितकारक असल्याचे प्रतिपादन निडसोशी सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामींनी केले. ते मलिकवाड येथे एडी इंगळे आणि अक्षय इंगळे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या श्री पंचम शिवलिंगेश्वर जागरी आणि एग्रीकल्चर प्रोडक्ट्स कारखान्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. स्वामी पुढे बोलताना म्हणाले, सध्याचा शेतकरी कमी वेळेत भरपूर पीक पिकवण्याच्या नादात संपूर्ण रासायनिक पिकांकडे वळला आहे. यामुळे विविध आजारांची खैरातच समाजावर ओढावली जात आहे. यामुळे मानवाचे आयुष्य घटत चालले असून सदरचा धोका वेळीच ओळखला पाहिजे. यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी घरोघरी गायींचे पालन करून त्याद्वारे मिळणारे शेणखतांची शेतीला नितांत गरज आहे. याचा वापर करून निरोगी आणि उत्तम शेती करण्यावर भर द्यावा. सिंडिकेट बँकेचे विभागीय अधिकारी पी नरसिंहराव म्हणाले, ग्रामीण भागात असा प्रकल्प राबवून आर्थिक उभारी रोजगार उपलब्ध करण्याबरोबरच भागाच्या सर्वांगीण विकासासाठी इंगळे कुटुंबियांनी एक नवीन आंधी आणली आहे. प्रारंभी प्रकल्पाच्या विविध घटकांचे पूजन इंगळे कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित स्वामीगणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास चिक्कोडी चरमूर्ती मठाचे संपादना महास्वामी, जारकीहोळी येथील काडसिद्धेश्वर मठाचे कृपानंद महास्वामी, अडळहट्टी येथील षडाक्षरी स्वामी, आमदार गणेश शुक्केरी, हाल शुगर्सचे माजी चेअरमन सुकुमार पाटील, लिबरल सोसायटीचे चेअरमन एल बी खोत, चिक्कोडीचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र नेर्लीकर, शेतकरी संघटनेचे बाबासाहेब खोकाटे, गुरुदत्त शुगर्सचे संचालक बाळासाहेब पाटील, रत्नाप्पा बाकळे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता वडगावे, राजेंद्र पाटील, सदाशिव कोकणे, अनिता इंगळे, डॉक्टर मिथुन देशपांडे, दिलावर नदाफ, प्रशांत जोशी, अंकुश खोत, मारुती माने, दत्तू शिंदे, गौरी घोरपडे, राजेंद्र पवार, तृप्ती कुमरे, के बी कुमरे, पी एम पाटील, रणजित देशपांडे यांच्यासह विविध भागातील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार ए डी इंगळे यांनी मानले. Thank you.